पर ना इसका खुनखार है। आंखों की पुतली पढ़ना चाहिए है इसका। इस पर 24 घंटे नजर रखना। आगा भाई क्या बात की रे, उसने कंप्लेंट वापस ले ली। गिड़गिड़ाया था साहब, अपमानास्पद वागवलेलं मला चालणार नाही। ते आपलं समजून काम करते म्हणजे काय उपकार नाही करते आमच्यावर, किंवा तू डॅडचं सगळं ऐकून उपकार नाही करतेस आमच्यावर। उपकार जर कोणी करत असेल ना तर ते आम्ही आहोत, ते तुमच्यावर उपकार करतोय। तुम्हाला इथे राहण्याची परमिशन देऊ। आम्हाला इथे राहायची हाऊस नाहीये सुजित, साहेबांनी इथे राहायला लावलं म्हणून राहतोय। हो म्हणजे तू इथे राहून साहेबांवर उपकार करतोयस? ही असं बोललेलं नाहीये, फक्त साहेबांच्या शब्दाचा मान राखतोय। साहेबांच्या शब्दाचा मान राखत राखत खूप गोष्टी मिळवल्यास तू आजपर्यंत। हे घर त्यातलीच एक गोष्ट आहे, आधी तू होतास त्यात ही आली, आता उद्याचं बाळ येणार, मजा आहे का? तुम्ही तर गोकुळच करणार तुमचा। आजवर मला बोलत होता ते पुरेसं नाहीये का सुजित? स्वानंदीला का मध्ये घेताय? अरे बाईक होय ना तुझी ती, हो ना, मग जिथं ती तिथं तू असायलाच हवा। पण एवढं का झोंबतंय रे माझं बोलणं? ते झोंबतंय कारण ते खरं आहे, हेच सांगतोय मी मगासपासून तुला। सुजित काय चाललंय? घरामध्ये पूजा आहे ना, आणि तू मणीशी भांडतोयस? डॅड मी भांडत नाहीये, हा मणी बोलतोय। ह्या स्वानंदीची बाजू घेऊन आत्ताच्या त्या दोघांना इथून बाहेर काढा बस। मणी या घरातून कुठेही जाणार नाहीये, आणि तुला जर असं वाटत असेल ना की त्याला आपल्या घरामध्ये ठेवून आपण त्याच्यावर उपकार करतोय, तर मणीने आपल्यासाठी तुझ्यासाठी माझ्यासाठी घरासाठी काय काय केलं ना हे एकदा आठव। म्हणजे तू हे असं बोलण्याची हिंमत करणार नाहीस। एक गोष्ट लक्षात ठेवा, मणीचं स्वानंदीचं लग्न झालेलं आहे, ते या घरात राहतील, इथून कुठेही जाणार नाही, हा माझा निर्णय आहे। अरे मणी, त्याच घरात पूजा आहे ना, तुम्ही अजून तयार झाला नाहीत का? आम्ही? अरे तुमच्याविषयीच बोलतोय मी, पूजा आहे ना, मग जा आणि तयार व्हा तुम्ही पूजेसाठी। एक एक मिनिट, ह्यांचा पूजेशी काय संबंध? पूजा मी माझ्या मुलासाठी आणि माझ्या सुनेसाठी ठेवली आहे। मणे माझ्या मुलासारखा आहे, ह्या दोघांचं लग्न झालेलं आहे आणि ही दोघही पूजेसाठी बसतील। काय, हा आश्रित मुलगा आणि पोटूशी मुलगी आपल्या घरात पूजेला बसणार? अजिबात नाही। मी तुमचं मत विचारलेलं नाहीये, मी माझा निर्णय सांगितलेला आहे। हो पण बस, माझा निर्णय म्हणजे काळ्या दगडावरची रेघ, त्याच्यावर मला अधिक चर्चा नकोय। मणी आणि स्वानंदी पूजेसाठी बसणार आहेत, बस। अरे थांबलायत काय, जा लवकर, गुरुजी कधी येतील, जा जा तयार वाजा। जा स्वानंदी। वाव, ठीक आहे, घरातले सगळे नोकर कुठे गेले, कोणीच दिसत नाहीये। डॅड सगळे सुट्टीवर गेलेत। सुट्टी दिली शालिनी, काय ऐकतोय मी हे? अरे ह्याच्या पूर्वी एकाही नोकराला सुट्टी घेताना तुम्ही 10 वेळा विचार करायचा, आणि आज सगळ्यांना सुट्टी दिली का? घरातली कामं तुम्ही स्वानंदीकडनं करून घेताय? राब राब राबवू जाय तिला, तुम्ही लाज नाही वाटत तुम्हाला? नमस्कार सर, पोद्दार साहेब। अरे नमस्कार नमस्कार। पूजेची सगळी तयारी झाली?
हो सगळी तयारी झाली. या. नमस्कार. मणी सर काय झालं? बरी दिसतीय ना मी? छान छान दिसतंय. तुम्हाला राग येणार नसेल तर एक बोलू का? सरपोतदार साहेबांनी आपल्याला सुद्धा या पूजेला बसायला सांगायला नको होतं. ही पूजा संचिता मॅडम आणि सुजित सरांच्या लग्नाची आहे ना, मग त्यात आपण सुद्धा पूजेला बसलो तर शालिनी मॅडम, सुजित सर आणि संचिता मॅडम यांना राग नाही का येणार? राग नाही का येणार? आलाच आहे. पण स्वानंदीप, आपण या पूजेला बसावी साहेबांची इच्छा आहे, आपण त्यांची इच्छा नाही मारू शकत. बसू आपण या पूजेला. निघूयात. आणि ही साडी ठीक आहे ना? म्हणजे मी बरी दिसतीये ना? हो, सुंदर दिसताय तुम्ही. पवित्र. काय? नाही काही नाही. तुमची हरकत नसेल तर हा गजरा माळता तुमच्या केसात. मी मदत करू. सगळे लोक आणि गुरुजी तुमच्यामुळे पूजेसाठी खोळंबलेत आणि तुमचे अश्लील चाळे चालू आहेत. कमाल आहे. आणि काय ग, ए तू प्रेग्नंट आहेस ना? असं वागणं शोभत? लाज बाळक. का लग्न झालंय म्हणजे कुठेही आणि कसंही वागायचं लायसन्स मिळालं असं वाटतंय तुम्हाला? मॅडम तुम्हाला. आणि सर. मॅडम हो, आम्ही येतच होतो आता खाली. तुम्ही व्हा पुढं, आम्ही आलोच. सर्वांनी देवासमोर हात जोडा आणि देवाचं नामस्मरण करा. आता घरातील मोठ्या मुलाने दिवा लावायचा आहे. कोण आहे घरातील मोठा मुलगा? गुरुजी, मोठा काय आणि लहान काय, आम्हाला एकच मुलगा आहे, सुजित. मणी असाच बसलाय पूजेला. ते म्हणतात ना, गाड्या बरोबर नळ्याची यात्रा. आणि तो पूजेला बसला म्हणून तो आमचा मुलगा होत नाही. ठीक आहे सुजितराव, तुम्ही दिवा लावा. नशीब यांच्या हातून दिवा पेटला, कारण दिवा न पेटणं अपशकून असतो, पण यांच्यामुळे तुमच्या घरावरील मोठा अपशकून टळला. चला आता पूजेला सुरुवात करूया. या. ऑर्डर मॅडम. मॅम तुम्ही तुम्ही कशा काय इथे? संचिता मॅडम,
मी बोलावलं त्यांना. काय, तू का बोलावलंस त्यांना? अहो, पूजा आहे ना आपल्या घरात, आणि पूजेला आपण आपल्या जवळच्या माणसांना, नातेवाईकांना बोलावतो ना, म्हणून मी त्यांना बोलावलं. स्वानंदी, अगं आपल्या घरात म्हणजे आमच्या घरातली पूजा आहे ही, आणि ती ही माझ्या आणि सुजितच्या लग्नाची पूजा आहे. डॅडने सांगितलंय त्यामुळे तू आणि मणी सुद्धा बसणार आहेत पूजेला. तुझा काहीतरी गैरसमज झालेला दिसतोय. संचिता, पूजेला कोण बसलंय आणि पूजेच्या दर्शनासाठी कोण आलंय याचा काहीही संबंध नाही. पूजेला कोणीही बसू दे, जितके जास्त भाविक पूजेच्या दर्शनाला येतील तितका देव जास्त प्रसन्न होतो आणि आपल्याला फळ चांगलं मिळतं. स्वानंदीने त्यांना बोलवलंय ना, काही हरकत नाही. या. काय फालतू नशीब आहे यार माझं, दिवा सुजितच्या हातून न लागता मणीच्या हातून लागतोय. त्यात माझा एकही पाहुणा नाहीये, पण ही वॉर्डन ही स्वानंदीच्या माहेरची पाहुणी बनून आली. अंकल करेक्ट आहे तुमचं. मॅम, छान वाटलं तुम्ही आलात. नमस्कार करते, भरपूर आशीर्वाद द्या. खर तर मीच तुम्हाला कॉल करून इन्व्हाइट करणार होते, पण लग्नच इतकं घाईगडबडीत झालं ना, त्यामुळे जमलंच नाही. आणि मॅम, ही पूजा ना माझ्या आणि सुजितच्या लग्नाची आहे. मणी आणि स्वानंदी डॅडने सांगितलंय म्हणून पूजेला बसणार. आणि आता मी सरपोतदारांच्या घरची सून झालीये, खासदार सरपोतदारांच्या घरची सून. मी आता तुमच्या हॉस्टेल मधली मुलगी नाही राहिलेली, त्यामुळे मॅम आता माझ्यावर रागावू नका आणि मला भरपूर आशीर्वाद द्या. नमस्कार करते. अभिनंदन. थँक्यू मॅम. चला आता पूजेला सुरुवात करूया, नाही तर मुहूर्त टळून जाईल. या. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्वकार्येषु सर्वदा. काय झालं, मला असं बाहेर का बोलवलं? महत्वाचं बोलायचं. पटकन बोला, पूजा सुरू झाली आहे माहिती तुम्हाला. मला एक सांगा, ही स्वानंदी तुमची मानलेली मुलगी आहे का खरच तुमची मुलगी आहे? तुम्ही काय बोलता तुम्हाला कळते? हो नाही, लग्नाच्या प्रत्येक प्रसंगात तुम्ही होतातच, पण आता तर तुम्ही आज पूजेसाठी पण स्वतः हजर राहिलात म्हणून विचारलं. माझ्या येण्याने तुम्हाला त्रास होणार असेल तर याचा विचार तुम्ही मणी आणि स्वानंदीचं लग्न लावण्याआधी करायला हवा होता. तुम्हाला तर माहितीच होतं की मी स्वानंदीच्या किती क्लोज आहे, आणि आता तर ती लग्न करून तुमच्यासारख्या काव्यबाज माणसांच्या घरात राहते, आता तर मला तिच्यावर एकदम बारीक लक्ष ठेवावं लागलं. माझ्या बोलण्याचा तुम्ही वेगळाच अर्थ काढताय. अजिबात नाही, मी तुम्हाला पुरती ओळखून. तुम्हाला असं वाटत असेल की माझ्या येण्याने तुमच्या घरात तुम्हाला आणि तुमच्या बायकोला जर का काही प्रॉब्लेम आहे, काही त्रास होत असेल, किंवा मी तुमच्या आयुष्यात ढवळाढवळ करणार आहे असं काही वाटत असेल, तर मी प्रेसमध्ये जाहीर सांगायला तयार आहे की माझा इथे येण्याचा उद्देश फक्त स्वानंदी आहे. मला तुमच्या पर्सनल आयुष्यात काडी मात्र पण इंटरेस्ट नाही आहे. मी इथे आले ना ती फक्त स्वानंदीच्या आमंत्रणावरनं, त्यामुळे स्वानंदी मला जिथे जिथे बोलवेल तिथे तिथे मी हजर असेल हे लक्षात ठेवा. आणखीन एक, जर का माझ्या येण्याने तुम्हाला इतका त्रास होत असेल
तर मणी आणि स्वानंदीला मी माझ्या बरोबर घेऊन जाईन. अजिबात नाही. मणी माझ्या मुलासारखा आहे आणि तो माझ्या घरातूनच काय माझ्या आयुष्यातूनही बाहेर जाणार नाही. लक्षात असू द्या. अरे वॉर्डन मॅडम, आम्ही तुम्हाला जी देणगी दिली होती त्याचा उपयोग तुम्ही हॉस्टेलच्या सुधारणेसाठी केलात हे ऐकून मला खरंच खूप बरं वाटलं. आणि हे बघा, तुम्हाला आणखीन देणगी हवी असेल ना तर निसंकोचपणे मला सांगा तुम्ही. हा नक्की. अरे शालिनी, तुम्ही इथे कधी आलात? आत्ताच आले. पूजा संपली ते सांगायला आले. गुरुजी बोलावतायत. इथे काय करताय तुम्ही? चला या. हो आलोच की मी, आलोच. वॉर्डन मॅडम धन्यवाद. आणि मी जे प्रपोजल मांडलेलं आहे त्याचा विचार करा. ओम श्री सत्यनारायण महापूजा संपन्नम ओम गंग गणपतये नमः. चला, सत्यनारायणाची पूजा संपन्न झाली आहे. आता सर्वांनी आरतीसाठी उभं रहा. आता घरात जो काही देवासाठी प्रसाद केलाय तो आणा. नैवेद्य दाखवायचंय. प्रसाद काय ग स्वानंदी, डोंट टेल मी तू प्रसादाचा शिरा नाही बनवलास. खरंच नाही बनवलास की काय? स्वानंदी काय तू अशी? अग आत्ता म्हणालीस ना आपल्या घरातली पूजा आहे, आपल्या माणसांना बोलवायचं असतं, मग आलेल्या आपल्या माणसांना द्यायला प्रसादाचा शिरा नको का ग? आमच्या पूजेसाठी तू इतकं नटण्यापेक्षा त्यावेळेत प्रसाद नसता का बनवलास? इतकाही कॉमन सेन्स नाहीये का ग तुला? हाय तू अशी संचिता, तू या घरची सून आहेस. सॉरी, खासदार सरपोतदारांची सून. तुला एवढी पण बुद्धी नाही. सत्यनारायणाच्या पूजेला शिऱ्याचा प्रसाद दाखवतात तू का? कुणालाच कॉमन सेन्स नाही. आणि नटणं थटणं ना, आमच्या स्वानंदीला अजिबात नटणं वगैरे आवडत नाही. म्हणजे माझं तर म्हणणं असं की तू एकदा आरशात बघ स्वतःला, म्हणजे तुला कळेल कोण नटतंय ते. वॉर्डन मॅडम मला इतका सपोर्ट करताना पाहून जर संचिता किंवा शालिनी मॅडम बोलून गेल्या की मी इथं नोकरासारखी काम करते तर वॉर्डन मॅडमला खूप वाईट वाटेल. गुरुजी फक्त 10 मिनिटं लागेल. स्वानंदी मी पण येते, तेवढीच तुला हेल्प होईल ना? आम्ही आलोच 10 मिनिटात. स्वानंदी मला काही शिराबिरा करता येत नाही. आणि मी सरपोतदारांची सून आहे, काही कामं करायला आली आहे का इथे? हे असलं काही जमत नाही मला, तुला माहितीच आहे. तू कर. मॅडम तुम्ही नका करू काहीच काम, मी करते सगळं. मला या घरात काम करायला काहीच प्रॉब्लेम नाहीये. सरपोतदार साहेबांचे मणीसरांवर लय उपकार आहेत. सरपोतदार साहेबांनी त्यांना इथे आश्रय देऊन लहानाचं मोठं केलंय, त्यामुळं त्यांच्या घरात काम करायला मला काहीच प्रॉब्लेम नाही. तुला मजा येते ना, मग कर ग तू बिंदास, आपलंच राज्य. आणि तुला माहितीये का मी तुझ्या बरोबर का आले? तू एकटीच येत होतीस ना, माझी इज्जत गेली असती सगळ्यांसमोर आणि कम्पेअर केलं असतं आपल्या दोघींनी. मला नसतं ते आवडलं म्हणून म्हणलं चला जाऊया.
नाहीतरी काय करणार होते मी तिथे बाहेर उभी राहून. तू कर, चालू दे तुझं. संचिता मॅडम, एक बोलू का? म्हणजे मला इथे काम करायला काहीच प्रॉब्लेम नाहीये, पण आज वॉर्डन मॅडम आल्यात पूजेला, त्यांनी मला असं सगळ्या घराची कामं करताना बघितलं ना, तर त्यांना त्रास होईल. तुम्ही तर ओळखता ना वॉर्डन मॅडमला, त्यांना जर कळलं की मी या घरातली सगळी कामं करतेय, तर त्या शालिनी मॅडमवर, तुमच्यावर आणि मनी सरांवरही लई चिडतील. एक रिक्वेस्ट आहे, जोपर्यंत वॉर्डन मॅडम इथे आहे ना, तोपर्यंत त्यांच्यासमोर मला प्लीज काही बोलू नका. म्हणजे त्या गेला ना की तुम्हाला हवं ते बोला, मी घरातली सगळी कामं करेन, पण प्लीज त्यांच्या समोर नको. ओके, काही नाही बोलणार मी तुला, चालू दे तुझं. आय मी ए स्वानंदी, इकडे बघ, फोटो काढते तुझा. छान दिसतेस, तशी मी चांगली आहे, कळलं का?